वमनानंतरचं धूमपान आणि संसर्जन क्रम याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे. ते सूत्र वाचायचं राहिलेलं आहे, थोडावर ते वाचतो. अथ एनम साह्याने परे वा अन्नी सुखोदक परिषिक्तम पुराणानाम लोहित शाली तंडुलानाम स्वक्लिन्नाम मंडपूर्वाम सुखोषणाम यवागुम पाययेत अग्निबलम अभिसमीक्ष एवं द्वितीये तृतीये च अन्नकाले चतुर्थे तु अन्नकाले तथा विधानम एव शाली तंडुलानाम उत्सिन्नाम विलेपिम उष्णोदक द्वितीयम स्नेहलवणाम अल्पस्नेहलवणाम वा भोजयेत एवं पंचमे षष्ठे च अन्नकाले सप्तमे तु अन्नकाले तथा विधानम एव शालीनाम द्विप्रसृतम स्वस्विन्नम ओदनम उष्णोदक अनुपानम तनुना तनुस्नेहलवणोपपन्नेन मुद्गयूषेण भोजयेत एवं अष्टवे नवमे च अन्नकाले दशमे तु अन्नकाले लावक पिंजलादीनाम अन्यतमस्य मांसरसेन उदक लावणिकेन नातिसारवता भोजयेत उष्णोदक अनुपानम एवं एकादशे द्वादशे च अन्नकाले अत ऊर्ध्वम अन्नगुणान क्रमेण उपभुञ्जानः सप्तरात्रेण प्रकृति भोजनम आगच्छेत. तर तो उत्सर्जन क्रम हा सात दिवस पाहायला सांगितलेला आहे आणि त्यानंतर मग नेहमीच जेवण करायचं आहे. सायान्न इत्यादौ सम्यक शुद्धी लक्षणभूते सायान्ने संध्याकाळचा अर्थ सम्यक लक्षण वमनाची झाल्यानंतरची संध्याकाळ. किंचित तू अविशुद्ध अपरे अन्नी काही लोक दुसऱ्या दिवशी असं पण दुसऱ्यापासून पण सुरू करावा दुसऱ्या असं म्हणतात. यदुक्तम सिद्धौ सिद्धस्थानामध्ये सांगितलं की वमितम लंघयेत सम्यक जीर्ण लिंगान नवेक्षयन तानि दृष्ट्वा पेयादि क्रमं कुर्यात् न लंघनम. सिद्धी स्थान अध्याय सहा. नंतर मंडपूर्वा मंडप्रधाना म्हणजे मंड प्रधान असलेली त्याला मंडपूर्वा म्हणजे पहिल्यांदा मंड द्यायला सांगितलेलं आहे. अयम च द्वादश काल निर्वर्तनीय हा क्रम प्रधान शुद्धी हे ज्ञेया. तर हा बारा अन्न कालात प्रथमचा जो प्रधान शुद्धीसाठी सांगितलेला आहे. त्यानंतर मध्ये तू अष्टानुकालिका आठ अन्न कालापर्यंत मध्य आणि तथा अल्पे चतुर अनुकालिका ज्याला अवर शुद्धी झाली त्याला चार अन्न कालापर्यंत हा संसर्जन क्रम पाळायचा आहे. उक्तम ही पेयाम विलेपी सूत्रस्थान सिद्धिस्थान अध्याय एक मधल श्लोक आहे इत्यादी. अत्र गुणान मधुरादीन गुरुकठिनादींश्च एतच्च संसर्जन क्रमात ऊर्ध्वम सप्तरात्रेण प्रकृति भोजनम आगमनम तदा कर्तव्यम यदा वमनांतरम विरेचनम न कर्तव्यम होति तत्करणे तु संसर्जन क्रमात ऊर्ध्वमेव स्नेहपांतर वमन झाल्यानंतर संसर्जन क्रम झाल्यानंतर मग विरेचनासाठी स्नेहपान करायचं आहे. संसर्जन क्रमात ऊर्ध्व म्हणजे संसर्जन क्रमानंतर स्नेहपानम यदुक्तम संसृष्ट भक्तम नवमे अन्नी सर्पी ही तम पाययेत अपि अनुवासयेत वा. तर सर्पी पानाला पर्याय दिलेला आहे इथं स्पष्ट की एकतर त्याला नवव्या दिवसापासून संसर्ग विरेचनासाठी स्नेहपान चालू करा आणि एकतर पाजा किंवा त्याला तेलाचा अनुवासन बसती द्या असं इथं स्पष्ट अनुवास येत वा सिद्धिस्थान अध्याय एक मध्ये. तथा सुश्रुते अपि उक्तम पक्षात विरेको वांतस्य
सुश्रुतानी सांगितलंय की वमन झाल्यानंतर 15 दिवसांनी विरेचन द्यावं. यदि संसर्जन क्रम तथा अनुगुणाभ्यासम च कृत्वा स्नेह हा क्रियते तथा पक्षात विरेको वा अंतस्य न स्यात. याबद्दल हे टीका वाचून झालेली आहे का जप्पा हे अध्याय? नाही सर, या श्लोकातली राहिली. मग वाचा. चरक सिद्धी अध्याय 6 मध्ये 22 आणि 23 क्रमांकाचे श्लोक. वमिते वर्धते वन्नी शमं दोषा व्रजन्ति हि वमितं लंघयेत् सम्यक् जीर्ण लिंगानि लक्षयन् तानि दृष्ट्वा तु पेयादि क्रमं कुर्यान्न लंघनम्. सम्यक वमन लाभ. वमनाचा सम्यक योग झाल्यानंतर जाठराग्नी वृद्ध होतो. आतापर्यंत कफानी अग्नीवर आवृतत्व असल्याने तो आपले कार्य करू शकत नव्हता. कफ दोष दूर होतास तो पुन्हा समर्थ बनतो. अन्य दोषही शांत होतात. औषध पचल्याची लक्षणे दिसत नसतील तर रुग्णास लंघन केले पाहिजे व औषध पचल्याचे लक्षण दिसू लागले असता त्यास पेयादी संसर्जन क्रमानुसार पथ्यकर आहार देणे सुरू करावे, त्यास लंघन देऊ नये. औषध जीर्ण झाल्याची लक्षणे पुढील क्रमात सांगितलेली आहेत. पुढचा एक रेफरन्स आहे चरक सिद्धिस्थान अध्याय 1 मध्ये श्लोक क्रमांक 20 आणि 21. संसृष्ट भक्तम नवमेन निसर्पी तम पायये अप्यनुवासने त्वा तैलाक्त गात्राय ततो निरूहम दद्यात्र हन नाति बुभुक्षिताय प्रत्यागते धन्वरसेन भोज्यः समीक्ष वा दोष बलम यथार्थ नरस्तते निश्चनुवान वासनर्हो नात्याशिता स्यात् अनुवासनीयः. बस्ती प्रयोग. वमन वा विरेचनाद्वारे देह शुद्धी झाल्यानंतर संसर्जन क्रमाने बलवान झालेल्या रोग्यास 9व्या दिवशी घृतपान करवावे व अनुवासन बस्ती द्यावा. रुग्ण क्षुधित नसताना सर्वांगावर स्नेहाभ्यंग करून नंतर त्यास निरुह बस्तीही द्यावा. बस्तीद्वारे दिले गेलेले द्रव्य उदमार्गाने बाहेर निघून गेल्यानंतर त्यास जंगल देशातील पशुपक्ष्यांच्या मांसरसाबरोबर लघु आहार घेण्यास सांगावे. वातादी दोषांचा विचार करून तदनुसार भोजनाची योजना चिकित्सकांना केली पाहिजे. त्यानंतर अनुवासनास योग्य पुरुष ज्याने अधिक भोजन घेतलेले नाही त्यास त्याच दिवशी रात्री अनुवासन बस्ती दिला पाहिजे. विमर्श. वमन आणि विरेचन यानंतर संसर्जन क्रमाची आवश्यकता असते. वमन विरेचनानंतर 9व्या दिवशी घृतपान किंवा अनुवासन द्यावा असे वरील सूत्रात म्हणले आहे. याचाच अर्थ संसर्जन क्रम पूर्ण झाल्यानंतर घृतपान वा अनुवासन करावयाचा असतो. वमन विरेचनानंतर जसे अग्निमांद्य घडते असे बस्तीनंतर घडत नाही असे भोज संहितेमध्ये म्हणले आहे. या संदर्भात भोज म्हणतात विरेकः पावन कंपन्ति तद्धिष्टान संप्लवात न तो बस्ती ही यथा तस्मात यथोन्तयति पावकम. बस्ती दिल्यानंतर अग्निमांद्य होत नसल्याने लगेचच मांसरस देण्यास सुरुवात करता येते हेही या संदर्भात लक्षात घ्यावयास हवे. निरुह आणि अनुवासन हे बस्तीचे 2 भेद आहेत. अनुवासन बस्तीमध्ये केवळ स्नेहाचाच प्रयोग बस्ती देण्यासाठी होतो म्हणून या स्नेहिक बस्ती असे म्हणले जाते. निरुह बस्तीमध्ये औषधी द्रव्यांचा क्वाथ हा प्रामुख्याने वापरला जातो. अर्थात यामध्ये केवळ क्वाथ असतो असे मात्र नव्हे, क्वाथाबरोबरच स्नेह कल्क व इतर काही द्रव्यांचा प्रयोग निरुहामध्ये केला जातो. निरुह बस्ती हा सकाळी द्यावयाचा असतो. निरुह बस्तीमुळे वातप्रकोप होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याच दिवशी सायंकाळी अनुवासनाचा प्रयोग केला पाहिजे असे काही शास्त्रकार वरील सूत्रामध्ये सुचवतात. अजून एक रेफरन्स आहे चरक सिद्धी 1 मधला जो आपण काल वाचला पेया विलेपी कृतम. तर त्याच्या पुढचा रेफरन्स वाचते. सुश्रुत चिकित्सा स्थान 36 मधला 51 क्रमांकाचा श्लोक. सुश्रुत चिकित्सा पक्षात विरेको वांतस्य ततश्चापि निरूहणम सद्यो निरूढो अनुवासस्य सप्तरात्रात विरेचितः. निरुह तसेच अनुवासन काल अवधी योग्य पद्धतीने वमन केल्यानंतर 15 दिवसानंतर विरेचन तसेच 16व्या दिवशी
निरुहाचा प्रयोग करावा. निरुह बस्ती दिल्यानंतर अनुवासन त्याच वेळी द्यावा, परंतु विरेचनाच्या अवस्थेत मात्र 7 दिवसानंतर अनुवासनाचा प्रयोग करावा. हॅलो, झालं? हो सर. हा ठीक आहे. तर संसर्जन क्रमाबद्दल झालं विवेचन. आता विरेचन. अथ एनम पुनरेव स्नेह स्वेदाभ्याम उपपाद्य अनुपहतम अनुपहतम अनसम अनुपहतम अनसम सभी समीक्ष सुखोषितम सुप्रजीर्ण भक्तम कृत होम बलि मंगल मंगल जप प्रायश्चित्तम इष्टे तिथि नक्षत्र करण मुहूर्ते ब्राह्मणां स्वस्ति वाचयित्वा त्रिवृत कल्कम अक्षप मात्रम यथार्ह लोडन प्रतिविनितम पायेत प्रसमीक्ष दोष भेषज देश काल बल शरीर आहार सात्म्य सत्व प्रकृति वय साम अवस्थांतराणि विकारांश्च सम्यक विरिक्तं च एनं वमनोक्तं धूमवर्जेन विधिना उपपादयेत् बलवर्ण प्रकृति लाभात् बलवर्णोपपन्नं च एनं एनं अनुपहत अनुपहतम अनसम भी समीक्ष सुखोषितम सुप्रजीर्ण भक्तम शिरस्नातम अनुलिप्त गात्रम स्रग्विणम उपहत वस्त्र संवीतम अनुरूप अलंकार अलंकृतम सुरदाम दर्शयित्वा ज्ञातीनाम दर्शयेत अथ एनम कामेषु अवसृजेत भवन्ति चात्र अनेन विधिना राजा राजमात्रो थवा पुनः यस्य वा विपुलं द्रव्यं ससंशोधनम अर्हति. अथ एनमिति कृत्र संसर्जन क्रम म्हणजे संसर्जन क्रम झाल्यानंतर प्रतिविनित म्हणजे आलोडित दोषादय पूर्ववत व्याख्याय ते काय काय गोष्टी बघायच्या आहेत ते विकारांश्चेती कुष्ठज्वरादीन विरेचन साध्यान पूर्वं तु सूक्ष्माणि इत्यादो विकारो न उत्ता तस्य परीक्षत्वेन एव ग्रहणात् किंवा दोषग्रहणेन एव तत्र विकारग्रहणेन कामेषु ईप्सितेषु अवसृजेत निर्यंत्रणं कुर्यात्. तर वमन झाल्यानंतर संसर्जन क्रम झाल्यानंतर परत त्याला स्नेहन स्वेदन म्हणजे सम्यक स्नेहनाची आणि स्वेदनाची लक्षणं येईपर्यंत देऊन आणि पूर्वीच्या अन्नाचं पचन झालेलं आहे का नाही हा सगळा विचार करून परत होम बली मंगल हे सगळं तिथी नक्षत्रकरण हे सगळ्या गोष्टी बघून ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करून घेऊन हा त्रिवृत कल्क विरेचनासाठी त्याला द्यायचा आहे. आणि हे विरेचनासाठी औषध देताना काय काय गोष्टी बघायच्या आहेत तर दोषाची काय अवस्था आहे त्याची औषधाचं परीक्षण देश परीक्षण कालाचा विचार बलाचा विचार शरीराचा विचार आहाराचा विचार सात्म्य नंतर सत्व प्रकृती वय नंतर अवस्था आणि कोणता रोग आहे विशेषतः विरेचन साध्य जे आहेत कुष्ठ प्रमेह यासारखे किंवा ज्वर हा कोणता व्याधी आहे हा विचार करून आणि मग सम्यक विरेचन आणि त्यानंतर विरेचन झाल्यानंतर धूमपान द्यायचं नाही आणि मग त्याला बलवर्ण प्रकृती उत्तम लाभ होतो आणि अशा वेळेला मग त्याला पुढे त्याची इतर सगळी कामं करता येतात. तर विरेचन कर्मविधीमध्ये संसर्जन क्रमके पश्चात विरेचन योग्य व्यक्ती का पुन्हा स्नेहन स्वेदन कराकर जब वह प्रसन्न चित्त दिखे और गत रात्रि में सुख में सोया हो पूर्व का
पिया किया हुआ भोजन ठीक से पच गया हो, होम बलि मंगल जप और यथायोग्य प्रायश्चित कर चुका हो, तिथि करण नक्षत्र और मुहूर्त ठीक हो, तब ब्राह्मणों के स्वस्ति वाचन कराकर त्रिवृत का कल्क एक अक्ष म्हणजे एक कर्ष म्हणजे 12 ग्राम लेकर जल आदि किसी द्रव्य में घोलकर दोष औषध देश काल बल शरीर आहार सात्म्य मन प्रकृति और बल इनकी अवस्थाओं को और विकारों को अच्छे तरह से देखकर तब पिला देवे। जब ठीक प्रकार से विरेचन हो जाए तब वमन प्रयोग के धूम्रपान को छोड़कर जो विधि बताई गई है वह सब करता रहे, जब तक कि पूर्व के समान शरीर में बल और वर्ण न हो जाए। जब वह व्यक्ति पूर्व के समान बलवान और कांतिमान हो जाए और जब वह प्रसन्नचित्त रहे तो यह जान ले कि वो रात में सुख से सोया था, भोजन ठीक से पच गया है, तब सर्वांग स्नान कराकर शरीर अवयवों में चंदन का अनुलेप लगाकर माला पहनकर स्वच्छ सुंदर नए वस्त्र पहनाकर यथा सामर्थ्य आभूषणों से अलंकृत कर मित्रों को उसका दर्शन करावे, फिर भाई बंधुओं को दिखाए, फिर इच्छा अनुसार आहार विहार एवं यथेष्ट भोगों को भोगने के लिए खुली छूट दे दे। तर असं वमन विरेचन केल्यानंतर त्याला एकदम फ्रेश करून मग त्याला त्याची सगळी कामं करायला परवानगी द्यावी। तर आणि हा पुढचा श्लोक आहे, अनेन विधिना राजा राजमात्रो अथवा पुनः यस्य वा विपुलं द्रव्यं स संशोधनम अर्हति। संशोधन ला योग्य कोण आहे अशा पद्धतीचं संशोधन करायला या अध्यायामध्ये सांगितलंय की या राजा आणि राजाच्या समान ज्या व्यक्ती आहेत ज्यांच्या जवळ भरपूर धन आहे असेच लोक संशोधन करू शकतात। आणखीन पुढे काही श्लोक आहेत, दरिद्रस्त्वापदं प्राप्य प्राप्त कालं विशोधनं पिबेत् कामं असंभृत्य संभारान्नपि दुर्लभान् नहि सर्वमनुष्याणां सन्ति सर्वे परिच्छदाः न च रोगा न बाधन्ते दरिद्रा नापि दारुणः यत् शक्यं मनुष्येण कर्तुम् औषधमापदि तत्तत् सेव्यं यथा शक्ति वसनानि अशनानि च। तर दरिद्री जो लोक आहेत संप्रति दरिद्रस्य यथोक्त समारंभ कृत्वा अपि संशोधन अकरण माह दरिद्र इत्यादि दुर्लभानी इति वचनेन सुलभानी दरिद्रेण अपि उत्पादनयानि। तर दरिद्री जी व्यक्ती आहे त्यांच्याजवळ इतका संभार नसतो आणि म्हणून दरिद्री व्यक्ती ही काही एवढी सगळी सामग्री करण्याला असमर्थ असल्यामुळे जर त्यांच्यावर महान रोगरूपी आपत्ती आली तर त्याचे शोधन उपचार करून घ्यावे, अन्यथा नाही। तर फारच मोठा रोग झाला दरिद्रेला तर असे शोधन उपक्रम करावेत। सामान्य श्रेणीतील व्यक्तीच्या जवळ सर्व साधन सामग्री असणे शक्य नाही, म्हणून या साधन सामग्री विरहित लोकांना गंभीर रोग उत्पन्न होत नाहीत असे नाही। अशा आपत्तीकाली चिकित्सकाच्या सल्ल्याने जे जे औषध वस्त्र भोजन आदि शक्य असेल त्याचे यथाशक्ती सेवन करावे। दरिद्री लोकांना सुद्धा भयंकर व्याधी होतात आणि त्यांची सुयोग्य चिकित्सा करण्याकरता अथभूत दयांप्रती या न्यायाने चिकित्सक राजा आणि समाज यांनी रोग्याची सहायता कर्तव्य म्हणून केली पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं की गरीब व्यक्तीला मोठे जर रोग झाले तर त्याला आपलं कर्तव्य म्हणून आपलं स्वतःच द्रव्य खर्च करून चिकित्सा करावी असं या ठिकाणी सांगितलं की जे जे शक्य आहे तेवढं मनुष्याने औषधं करावीत
त्याला कपडे आणि अन्न पदार्थ सुद्धा द्यावेत. हे ठिकाणी सांगितलं की तत्त सेव्यम यथाशक्ती वसदानि अशनानि च. मलापहरम रोगहरम बलवर्ण प्रसादनम पीत्वा संशोधनम सम्यग आयुषा युज्यते क्षीरम. संशोधनाचं महत्व सांगितलंय शोधनाचं, की ते काय मलापहर म्हणजे दोष बाहेर घालवणार, रोगहर म्हणजे रोग नाहीसे करणार, आणि बल आणि वर्ण हे देणार, उत्तम प्रतीचे बल आणि वर्ण देणार, आणि पीत्वा संशोधनम सम्यग आयुषा युज्यते. हे संशोधन केल्यानंतर दीर्घ चिर आयुष्य मिळत, हे संशोधनाचे गुण या ठिकाणी सांगितलेले, संशोधनाचे फायदे या ठिकाणी सांगितलेले आहेत. ईश्वराणाम वसुमताम वमनम सविरेचनम संभाराये यदर्थम च समानीय प्रयोजयेत यथा प्रयोज्या मात्राया यद अयोगस्य लक्षणम योगात योग योर च दोषाय च उपद्रवाः यद असेव्यम विशुद्धीन यच्च संसर्जन क्रमः तत्सर्वं कल्पनाध्याये व्याजहार पुनर्वसु. तर या उपकल्पनीय अध्यायामध्ये काय काय सांगितलं, तर ईश्वर हा म्हणजे सविलासः तेन राज्ञो राजमात्रस्य च ग्रहणम. ईश्वर याचा अर्थ राजा असा या ठिकाणी घेत आहे. प्रयोजयत म्हणजे वापर करावा संभार. तर काय काय ते आपण सांगितलंय की कोणता संभार असावा, कसा प्रयोग करावा, योग अतियोग अयोगांची लक्षणं काय, आणि संसर्जन क्रम म्हणजे काय, हे सगळं या अध्यायामध्ये सांगितलंय. तर राजा आणि धनिक लोकांना द्यावयाचा वमन आणि विरेचना संबंधीची सामग्री, त्यांचा प्रयोग, प्रयोगासाठी लागणारी मात्रा, अयोग सम्यक योग अतियोग यांची लक्षणं, उपद्रव, वमन विरेचनानंतर असणारे अपथ्य, संसर्जन क्रम, या सर्व विषयाचे वर्णन भगवान पुनर्वसुनी या उपकल्पनीय अध्यायामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे हा उपकल्पनीय अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. आता पुढच्या अध्यायाला आपण जाऊया. आता अथ अत चिकित्सा प्राभृतीयम अध्यायम व्याख्यास्यामः इतिहस्माह भगवान आत्रेयः. पूर्वाध्यायोक्त वमन विरेचनयोः विस्तरेण सम्यग् योगादि लक्षणं तथा तत्प्रवृत्ति विषय बहुदोष पुरुषादि अभिधातुं चिकित्सा प्राभृतियो अभिधीयते. चिकित्सा प्रभृत रूपा सदा यत्नेन आतुर
उपौढ़कनीयत्वेन च यस्य विद्यते सहा चिकित्सा प्राभृति हा। तर या ठिकाणी चिकित्सा प्राभृत हा वैद्यातला विशेषण दिलेला आहे आणि म्हणून या अध्यायाचं नाव चिकित्सा प्राभृत असं दिलेलं आहे। तर या ठिकाणी चिकित्सा प्राभृत हे वैद्याचं विशेषण आहे। चिकित्सा सामुग्रीने परिपूर्ण आणि चिकित्सा कर्माचे शास्त्रीय आणि प्रत्यक्ष ज्ञान यामध्ये कुशल वैद्याला या ठिकाणी चिकित्सा प्राभृत असं म्हटलेलं आहे। आणि या अध्यायामध्ये चिकित्सकाचे अधिकार कर्तव्ये या संबंधीचा विषय आणि त्याबद्दलची चर्चा केलेली आहे। चिकित्सा प्राभृतो धीमान शास्त्रवान कर्म तत्परः न विरेचयन्ति यं स योगात् सुखमश्नुते यं वैद्यमानि तु अबुधो विरेचयति मानवम् सो अतियोगात् अयोगाच्च मानवो दुःखमश्नुते। तर व्यक्ति वैद्य आहे त्या वैद्याने समग्र सामग्रीने युक्त विद्वान शास्त्रज्ञ आपल्या कार्यात तत्पर असा वैद्य ज्याला शोधन कर्म करतो तो रोगी सम्यक योग होऊन सुख प्राप्त करतो। म्हणजे चांगल्या वैद्याने जर शोधन कर्म केलं तर त्या रुग्णाला चांगला परिणाम दिसतो। जर दुसरा असेल स्वतःला नुसताच वैद्य मानणारा ज्याला आणि त्यांनी जर दिला तो विरेचन किंवा वमन दिलं तर त्याला अतियोग किंवा अयोग आणि त्याला मग दुःख मिळतं। आणि जो चिकित्सा प्राभूत म्हणजे ज्याच्याजवळ सर्व सामुग्री आहे आणि जो कार्यामध्ये तत्पर आहे बुद्धिमान आहे अशा वैद्याने जर विरेचन किंवा वमन ही पंचकर्म केली तर त्या रुग्णाला सुख मिळतं या ठिकाणी सांगितलेलं आहे। योगात म्हणजे सम्यक योगात सुखम म्हणजे आरोग्य विरेचयती इत्यत्र वामयती अपि बोधव्यम। विरेचयती जरी इथे शब्द असला तरी वमन आणि विरेचन करतो असं समजावं। विरेचन शब्दस्य वमने अपि प्रवृत्ते। तर विरेचन यावरून वमन याचा सुद्धा अंतर्भाव होतो। सहा अतियोगात द्विपादी। तर अतियोग होतो जर वैद्याचा अभ्यास नसेल तर दुःखम विकारम दुःख म्हणजे रोग यदुक्तम विकार दुःखमेव तू विकार म्हणजे दुःख ननु वमनादो कस्मान मिथ्या योगो न उच्चते यावता यस्य वस्तुनः उचितो योगः स योगः तस्य स्वल्पो वा योगः सर्वथा वा योगः अयोग उच्चते। तर अयोग म्हणजे अल्पयोग किंवा काहीच प्रवृत्ती न होणं हा अयोग आहे। तस्य अतिमात्र योगो विकार करो अतियोग हा अतियोग हा विकार कर दुःख देणार आहे। अनुचित संबंधेन ती वस्तुनो मिथ्या योग हा तेन यह उपक्लिष्ट श्लेष्मादि धर्म प्रयुक्ते पुरुषे विरेचनम सर्वथा अयोगिकमेव। जर कफ दोष प्रधान असेल तर त्याला विरेचन हे योग्य नाही त्याला वमन दिलं पाहिजे। तत्त्व प्रयुक्तम प्रतिपम गमनम एव याती विरेचनम मिथ्या योगो एव उचिता। अशा रुग्णामध्ये विरेचनाचा मिथ्या योगही दिसून येतो एवं वमनादिशु अपि नियम। तर वमनाला जो योग्य आहे त्यांनाच वमन दिलं पाहिजे न एवं एवं भूत मिथ्या योग हा योगस्य योगेन ग्रह अयोगेन ग्रहणात मिथ्या योग उक्तम ही प्रतिलोमेन दोषाणाम हरणात्ते ही कृत्रशः अयोग संज्ञे कृत्रेण यदा गच्छति च अल्पशः। तर मिथ्या योगाची या ठिकाणी व्याख्या दिलेली सिद्धिस्थान सहाव्या अध्यायामध्ये दुष्ट विरेचन औषधस्य रस रसनयोप उज्यमानस्य हीनमात्रत्व अतिमात्रत्वाभ्याम विना यद व्याधिकरणत्वं तन मिथ्या योगादेव परम भवति यद उक्तम तिसरेशणीय अध्यायामध्ये सांगितलंय। मिथ्या योगो राशिवर्जीषु आहार विधी विशेषायतनेषु उपदेक्षते इति
सत्यम भेषजस्य मिथ्यायोगो अयम वमनस्य तु दोषहरण रूपस्य अयोग इति एवं च विरेचना विरेचनादौ अपि ज्ञेयम् यद्यपि अत्रापि मिथ्यायोगः कथञ्चित् पार्यते कल्पयितुं तथापि प्रयोजन शून्यत्वात् आचारण पृथक्त्वा शब्दादिषु तु मिथ्यायोगिना संबंधमात्रस्य अपि परिहारार्थं पृथक्त इति। तर या ठिकाणी सम्यक योगाची जी लक्षण आहेत Thank you.